हाय फ्रेंड्स, आई एम संगीता। वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स। आज मी तुम्हाला दिवाळीच्या पदार्थांमधला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बेसन लाडू ही रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे। आणि ही जी रेसिपी आहे म्हणजे बेसन लाडू, हा लाडू आपण कसा जास्तीत जास्त टिकवू शकतो यासाठी जे मी हिडन एक इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे ते तुम्हाला मी या रेसिपीमध्ये दाखवणार आहे। सो लेट स्टार्ट। आपल्याला बेसन लाडू करण्यासाठी मी इथे डाळीचं पीठ वापरलंय, पण हे जे डाळीचं पीठ जे आहे ते मी आपल्या घरघंटीवर मी दळून घेतलेलं आहे, रेडीमेड हे पीठ नाही आहे। आणि हे जे पीठ आहे ते तुम्हाला मी दाखवते, हे जरा जाडसर असं हे पीठ मी दळून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला जो लाडू आपण खाताना जो नेहमी टाळ्याला चिकटतो तो चिकटणार नाही आणि त्याची चव सुद्धा अतिशय रवाळ होईल आणि लाडू अतिशय टेस्टी होईल। आणि हा बेसन लाडू करण्यासाठी मी साजूक तुपाचा वापर करणार आहे, जेणेकरून आपल्या लाडवाला अतिशय छान अशी मधुर टेस्ट येईल। मी इथे जे डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे एक बोल भरून मी घेतलेलं आहे, हे जवळजवळ पाव किलो म्हणजे 200 ग्रॅम हे डाळीचं पीठ आहे। आणि त्यासाठी मी जवळजवळ 150 ग्रॅम साजूक तूप वापरणार आहे। आणि आता आपण लाडू करायला सुरुवात करूया। मी इथे एक पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये एक 5 ते 6 चमचे मी हे साजूक तूप घालणार आहे। आणि हे जे तूप आहे ते आपण व्यवस्थित आधी वितळून घेऊया। तूप व्यवस्थित वितळलेलं आहे, आता आपण त्यामध्ये हे जे डाळीचं पीठ आहे ते आपण यामध्ये आता घालूया। आणि मंद गॅसवर आपण हे डाळीचं पीठ छानपैकी अगदी गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं। सुरुवातीला तुम्हाला जरी असं हे घट्टसर किंवा सुकं असं जरी हे पीठ वाटत असलं तरी सुद्धा ते जसं जसं गुलाबी होत जाईल तसं तसं ते पातळ होत जाईल। आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हे तूप हे जे डाळीचं पीठ आहे ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे। जरा सुद्धा मध्ये गॅस मोठा करू नका, नाहीतर आपल्या लाडवांना कडसर असा वास येतो, चव सुद्धा बदलते आणि रंग सुद्धा बदलतो। त्यामुळे अतिशय दक्षता घ्यावी लागते। तुम्ही आता बघत असाल की थोडा थोडा आपल्या या डाळीच्या पिठाला पिठाचा जो कलर आहे किंवा लाडवासाठी आपण हे जे बेसन भाजत आहोत त्याचा कलर जरा बदललेला आहे आणि थोडं पातळ पण झालेलं आहे। मगाशी असं घट्टसर पीठ आपल्याला वाटत होतं पण आता बऱ्यापैकी ते सैल झालेलं आहे। ते जसं जसं भाजलं जाईल तसं तसं ते हलकं होत जातं आणि ते तूप सोडायला सुरुवात करतं। कंटिन्युअसली स्टर करत राहा आणि अगदी बुडापासून आपल्याला हे हलवायचे व्यवस्थित, जेणेकरून आपण जे लाडवासाठी आता हे बेसन भाजत आहोत त्याचा खालचा जो पोर्शन आहे बुडाला तो करपणार नाही। हे इतकं पाव किलो हे जे बेसन आहे ते भाजण्यासाठी मला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लागलेली आहेत। आणि तुम्हाला सुद्धा असं स्लो गॅसवरच हे बेसन भाजायचंय। जर तुम्ही फास्ट गॅस केलात तर तुमच्या लाडवाचा रंग बदलेल। आपल्याला बदामी रंगावरती हे बेसन छानपैकी भाजून घ्यायचंय। तुम्ही जरा सुद्धा घाई केलीत तर आपल्या लाडवाचं
सगळं टेक्सचर बदलून जाईल असं करू नका। आता तुम्हाला दिसत असेल का हे जे बेसन आहे ते बऱ्यापैकी छान असं भाजलं गेलेलं आहे आणि मी हे जाडसर दळून आणल्यामुळे त्याचं छान असं एक टेक्सचर मला भाजताना जाणवते। जर तुम्ही रेडीमेड जर पीठ वापरलं तर अगदी ते प्लेन असं वाटतं आणि लाडू तितकेसे मजेदार होत नाहीत। छान पैकी आपलं बेसन भाजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि छान असा बेसनाचा दरवळ अगदी घरभर पसरलेला आहे। आता या स्टेजला मी गॅस बंद करणार आहे। आणि थोडं स्टर करून हे जे बेसन आहे ते आपण गार करून घेऊया। कारण तवा जो आपला जो पॅन आहे तो बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे खालचं जे बेसन आहे ते करपण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे मी कंटिन्युअसली हे स्टर करत राहणार आहे। हे 50% थंड झाल्यावर आपल्याला एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये ऍड करायचे। एरवी ज्यावेळेस आपण बेसन लाडू करतो त्यावेळेस आपण त्यामध्ये दुधाचा किंवा पाण्याचा हपका मारतो जेणेकरून आपले जे लाडू आहेत ते हलके होतात आणि रवाळ सुद्धा होतात पण ते जास्त दिवस टिकत नाहीत। अगदी 7-8 दिवसानंतर ते लाडू खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण यामध्ये एक छान असा एक इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत तो आपल्या सगळ्यांच्याच अगदी खूपच परिचयाचा आहे। आता 50% आपलं लाडवाचं जे बेसन आहे ते थंड झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण ही जवळजवळ पाऊण वाटी भरून मी दुधाची पावडर म्हणजे मिल्क पावडर घालणार आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडची घालू शकता। ही दुधाची पावडर घातल्याने आपल्या लाडवाला छान असं क्रीमी टेक्स्चर येईल आणि हे लाडू टिकतील पण चांगले। त्यामध्ये आता आपण ही वेलची पावडर आहे ती घालूया। जायफळ आहे ते पण घालायचे कारण बेसनाचा जो लाडू आहे तो आपल्या पोटाला बांधण्याची शक्यता असते त्यामुळे आपण जायफळ आवर्जून घालायचे। किशमिश घालणार आहे मी। बदामाचे काप तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही ड्रायफ्रुट्स नक्की घालायचे। आणि हे आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आणि हे बऱ्यापैकी गार म्हणजे अगदी थंड झाल्यावर आपण त्यामध्ये साखर ऍड करायची। पूर्णपणे थंड होण्यासाठी मी हे जे बेसन आहे ते मी ताटात ओतून घेतलेलं आहे आणि ते आता व्यवस्थित गार झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण ही पिठी साखर घालूया। मी 5-6 चमचे साखर वापरणार आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे गोड आवडत असेल तुमच्या घरात ज्याप्रमाणे गोड लागत असेल त्या वाईज तुम्ही साखर घालायची आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। साखर आपण व्यवस्थित मिक्स करायची आहे। साखरेमधल्या ज्या गुठळ्या असतील ते आपण व्यवस्थित मोडून घ्यायचे आहेत। मध्ये मध्ये साखरेचे जे कण असतील किंवा गुठळ्या लागता कामा नये नाही तर लाडू खाताना सगळी मजा निघून जाते। बघत असाल किती छानपैकी असं ड्राय आपल्याला हे बेसनाच्या लाडवाचं मिश्रण मिळालेलं आहे। आता आपण हे जे लाडू आहेत ते वळायला सुरुवात करूया।
आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया। तुम्हाला तुमच्या घरी जेवढ्या लहान किंवा मोठ्या आकाराचे लाडू आवडत असतील किंवा लागत असतील त्या प्रमाणे तुम्ही लाडू वळायचे। मध्ये आपण हा पिस्ता जो है तो आपण यामध्ये लावायचे। छान लाडू आपण प्लेन करून घ्यायचे आणि आपला लाडू बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला लाडू तयार झालेला। आणि अजिबात हा जो लाडू आहे तो अजिबात न रेलणारा असा आपण लाडू तयार करून घेतलेला आहे। बेसनाच्या लाडूचा कलर पण अतिशय सुंदर आलेला आहे, अतिशय मोहक कलर आलेला आहे। बदामी कलरचा आपल्याला जो अपेक्षित आहे तो कलर आपण आपल्या बेसनाच्या लाडवाला मिळवलेला आहे, तुम्ही बघू शकताय। मी आता अशा प्रकारे बाकीचे सगळे लाडू करून घेते आणि तुम्हाला ते दाखवते। मी बनवलेले बेसन लाडू तुम्हाला कसे वाटतात ते मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवायचे। आणि मी जी दुधाची पावडर यामध्ये नवीन इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये ऍड केल्यामुळे या लाडवाची लज्जत आणखीनच वाढलेली आहे। या दिवाळीला तुम्ही या बेसन लाडवामध्ये नक्की दुधाची पावडर वापरून अशा प्रकारचे बेसन लाडू तयार करायचे आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील। थँक्यू।